मनश्री, चाकोरी बाहेरील चार चौघी या आमच्या कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत आहे. थँक्यू मेधाताई, तू मला इथे इन्व्हाइट केलंस. मला खूप आनंद होतोय आणि खूप एक्साइटेड आहे. ह्या मनश्रीला मी गेली अनेक वर्ष पाहते म्हणते, ओळखते म्हणत नाही, कारण कधी कधी मला वाटतं की हिची खरी ओळख मला आत्ताच व्हायला लागली आहे. काय गंमत असते ना, काही काही शब्द आपण घेतले की त्याच्या पुढचा शब्द आपल्याला पटकन आठवतो. उदाहरणार्थ मुसळधार पाऊस, फास्टर फेणे, तसं अनेक हा शब्द मी ऐकला किंवा घेतला की मला ही वनश्री तू आठवतेस. सांगते, कारण गेली अनेक वर्ष मी हिला एकाच वेळेस अनेक ॲक्टिव्हिटीज अगदी लीलया एकत्रपणे करताना बघते. म्हणजे बघा, लग्नाआधी ही नॅशनल लेवलची कबड्डी प्लेअर होती, त्याच वेळेला तिने सोशिओलॉजी घेऊन एम ए केलं, त्याच वेळेला ती भरतनाट्यम शिकत होती, त्याचे परफॉर्मन्सेस देत होती, त्याच वेळेला ती महाराष्ट्र सुंदरी म्हणून निवडून आली, तेव्हाच अभिनय क्षेत्रात शिरली. एका बाजूला अभिनय करत असतानाच ती मॉडेलिंग करत होती, तेव्हाच तिचं नृत्य सरोज खान ह्यांनी बघितलं, तिला सांगितलं म्हणून ती त्यांच्याकडे नृत्यही शिकत होती. म्हणजे हे असं अनेक आणि लीलया. आता सध्या आमची वनश्री स्पिरिच्युअल हीलर म्हणून काम करते. आता तिथे सुद्धा बघा, अफर्मेशन टेक्निक्स, त्याच्यानंतर पास्ट लाईफ रिग्रेशन, टॅरो कार्ड्स, लेनॉर्मेंट कार्ड्स, त्याच्यानंतर वनश्री आणि काय, इनर चाइल्ड हिलिंग, शॅडो वर्क, चक्रा मेडिटेशन, चक्रा हिलिंग, हुडू मॅजिक, लॉ ऑफ अट्रॅक्शन, हो ओ पोनो पोनो, म्हणजे हे असं अनेक काय काय करत असते. तिच्याकडे अनेक लोक पण मदत घेण्यासाठी येतात. एवढं सगळं करत असतानाच तिने दुसऱ्या बाजूला आपलं नयापन नावाचं बुटीक सुरू केलं आहे, आणि इथेही तिला इतका छान रिस्पॉन्स आहे की अनेक देशातून तिला तिच्या वस्तूंसाठी मागणी असते. आणि वनश्री, आता हे तूच सांगायचा, ऑगस्ट महिन्यात तू काय जिंकून आलीस दाखव. ओके, सो बिझ मास्टर नावाचा बिझनेस कॉन्टेस्ट होती, जिथे 23 ऑन्टरप्रिनर बायका होत्या, त्यांनी आपल्या बिझनेसला तिथे रिप्रेझेंट केलं होतं. तर मी हिलिंग, माझा हील युअर सोल नावाचा जो ब्रँड आहे, त्याला मी रिप्रेझेंट केलं होतं आणि तिथे मी जिंकले आणि मला ही ट्रॉफी मिळाली. अभिनंदन. थँक्यू सो मच. थँक्यू. असे सगळ्यांचे अनेक उत्तम आशीर्वाद घेऊन अनेक दिशांमध्ये हिची यशस्वी वाटचाल सुरू असली तरी, लग्नानंतर तिला पहिली मुलगी झाल्यानंतर वनश्रीनी पुन्हा अनेक वर्ष, म्हणजे एक नाही दोन नाही तर 8 वर्ष एंडोमेट्रिओसिस आणि अडिनोमायोसिस अशा दोन दुर्धर आजारांशी सामना केला. हे सगळं खूप कठीण होतं. पुन्हा हिने अनेक, म्हणजे 21 डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली. त्या 8 वर्षात हिची 7 गंभीर स्वरूपाची ऑपरेशन झाली. सतत तीन महिने तिला पोटात दुखत होतं, आणि जेव्हा तिचा हा अटॅक तीव्र व्हायचा ना, तेव्हा ती एकाच वेळेस 15-15, 20-20 उलट्या करायची. अनेकदा तिच्या मनात मृत्यूचे पण विचार येऊन गेले, पण सुदैवाने एका क्षणी तिला असं वाटलं की माझ्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम्स आहेत पण मी प्रॉब्लेम नाही आहे ना. आणि मग आमच्या वनश्रीने ठरवलं की जर इतर कोणी मला बरं करू शकत नसेल तर माझी मी स्वतःला बरी करेन. आय विल हील माय सेल्फ. आणि वनश्री, तुला आज आम्ही इथे बोलवलं आहे ना, ते हेच आम्हाला ऐकायचं आहे की आज तू रोगमुक्त झाली आहेस, आज तुझ्या शरीरात एकही आजार नाही आहेस, हे कसं काय शक्य झालं आम्हाला ऐकायचं. सो मी नेहमी म्हणते, 8 वर्ष, 7 ऑपरेशन, 21 डॉक्टर वॉज नॉट अ इझी जर्नी. पण म्हणतात ना, वाईटातनं काहीतरी चांगलं घडत असतं. आपण जेव्हा बोगद्यात एंट्री करतो तेव्हा सगळं काळोख असतो, आपण घाबरतो, कारण माहीत नाही आपल्याला काय पुढे आहे. पण एक छोटासा असा ना लाईट दिसतो एंडला, तो हळूहळू मोठा होत जातो. आपण लक्ष कुठे फोकस करतो दॅट मॅटर्स, ते जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे या सगळ्या प्रोसेसमधनं जाताना मला येस आत्महत्याचे विचार आले, मी घाबरलेले होते, मला चिडचिड व्हायची, मी स्टेरॉईड्सवर होते, मला कळायचं नाही, म्हणजे आर्टिफिशियली पिरियड्स बंद केले होते, बॉडीमध्ये हॉर्मोनल चेंजेस होत होते, तर मला ना कळत नव्हतं. पण ना कुठेतरी एक खूप सुंदर पुस्तक माझ्या हातात आलं, यू कॅन हील युअर लाईफ बाय लुई हे पुस्तक इतकं सुंदर पुस्तक आहे. आणि ह्या पुस्तकातनं मी जेव्हा वाचन करायला सुरुवात केली तेव्हा त्या लाईटकडे माझं लक्ष गेलं. बोगद्याच्या एंडला जो लाईट असतो ना, की आशेचा एक किरण,
पण आपण प्रॉब्लेम किंवा चॅलेंज असल्यावरती आपण त्याच्यात इतके गुरफटून जातो की त्यातनं काहीतरी चांगलं होणार आहे हे बघतच नाही. त्या पुस्तकाने मला तो एक होप किंवा ती एक आशा दिली की माझा दृष्टिकोन मला बदलायला हवा, कारण हे शरीर आहे, शरीराला आजार पण येणार आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत, चॅलेंजेस आहेत, ते आपण फेस करणारच आहोत, त्याच्या पलीकडे जाऊन काय. सो आपल्याला जेव्हा हे कळतं ना की आय एम नॉट अ प्रॉब्लेम, माय बॉडी हॅज अ प्रॉब्लेम, हे डिस्टिंग्विश जेव्हा करायला लागतो ना आपण, तेव्हा आपण त्या चॅलेंजमधनं बाहेर यायला खूप मदत होते. आणि लुई हेचे हे जे पुस्तक आहे यू कॅन हील युअर लाईफ, दॅट चेंज माय लाईफ. सो तुम्ही आता कुठल्या अशा सिच्युएशनमध्ये असाल, हे पुस्तक घ्या आणि वाचा. त्या बाईने काय कॅन्सर, म्हणजे तिने कॅन्सर असा विचारांनी बदलून टाकला, घालवून टाकला. आणि मनश्री हे पुस्तक अनेक भाषा ट्रान्सलेट पण, सगळ्या भाषांमध्ये, म्हणजे मराठी या या, येस येस. आणि तिथे मला एक शिकवण मला तिच्याकडनं मिळाली, शेअरिंग इज केअरिंग. वाय? कारण लुई हे इज फ्रॉम USA, कॅलिफोर्निया. लुई हेचं हे जे पुस्तक आहे यू कॅन हील युअर लाईफ, याचा विशेष मला इथे नमूद करावासं वाटतो. का? कारण त्या बाईने हे जर पुस्तक लिहिलं नसतं तर हे पुस्तक मी इथे जेव्हा बेडवर झोपून असायचे तेव्हा माझ्या हाती आलं नसतं. आणि म्हणून मला खूप कौतुक वाटतं त्या बाईचं की तिने हे पुस्तक लिहिलं. आणि म्हणूनच मी माझा यूट्यूब चॅनलसुद्धा काढला, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आता मी हिलिंग पोहोचवते. कारण समाजाला आपण काहीतरी देणं लागतो, शेअरिंग इज केअरिंग, नॉलेज जे आहे ते वाटायलाच पाहिजे. कारण असं म्हणतात इग्नोरन्स इज अ ब्लिस, पण माझ्यासाठी इग्नोरन्स इज अ सिन. कारण तुम्ही जेवढं इग्नोरंट राहता ना तेवढ्या नॉलेजपासून तुम्ही वंचित राहता. सो हिलिंग मी स्वतःला करायला लागले त्या प्रोसेसमध्ये, पण ते हील करत असताना मला ते आवडायला लागलं, त्या विषयात गोडी निर्माण झाली आणि मग मी आपसुकच हिलर बनले. म्हणजे असं सांगायला मेधातही आवडेल की बहुतेक मला हिलर व्हायचं होतं म्हणून एंडोमेट्रिओसिस माझ्या लाईफमध्ये आला आणि त्यांनी 7 सर्जऱ्या दिल्या की बाई आता तरी डोळे उघड. म्हणजे वर्गात एक शिक्षक येतो जो खूप स्ट्रिक्ट असतो, मग त्याला मुलं घाबरून अभ्यास करायला लागतात की नाही नाही गणिताचे सर आले तर आता अभ्यास करावा लागेल. तसे हे आयुष्यात येणारे आघात आहेत, कोणावर फिजिकल, मेंटल, इमोशनल, बिझनेस लॉस, सडन डेथ इन फॅमिली, हे आघात आहेत ना, हे प्रसंग आहेत, हे तुम्हाला काहीतरी शिकवायला येतात. सो असं म्हणतात ब्लेसिंग इन डिसगाईज, वाईटातनं काहीतरी चांगलं होतं. तो एक्झॅक्टली एंडोमेट्रिओसिस माझ्या आयुष्यात जो आला तो मला ॲक्टिंगमधनं हिलिंगमध्ये लिटरली ढकलायला आला, की माझा पर्पज जो आहे तो लोकांना हील करण्यासाठी होता. ॲक्टिंग मी खूप छान करत होते, खुश होते, कामं येत होती, मस्त चालू होतं. कुठे त्यांना मेधात आहे माझा आत्मा, आय वॉज नॉट हॅपी इनसाईड. आणि आज भले मी 4 पैसे कमी कमवत असेन, पण जेव्हा माझे क्लायंट्स येतात त्यांच्या चेहऱ्यावरती मी ते स्माईल बघते. मला लोक कुठून कुठून, युगांडा, यवतमाळ, सातारा, मलेशिया, सिंगापूर, आयर्लंड, इचलकरंजी, सो इथून जेव्हा माझ्या क्लायंट्सचे कॉल येतात आणि ते जेव्हा सांगतात की आम्हाला असे असे अनुभव आले, माझा आत्मा खुश होतो. सो दिस वॉज माय सोल जर्नी आय थिंक, अँड दॅट इज वाय आय एम अ हिलर नाव. आज तू एक अतिशय व्यग्र अशी स्पिरिच्युअल हिलर आहेस, पण मुळात आधी आम्हाला हे सांग, स्पिरिच्युअल हिलर म्हणजे तू नक्की काय करतेस आणि हे सगळं तू कशी आणि कुठे शिकलीस? ओके, सो स्पिरिच्युअल हिलिंग म्हणजे काय तर थोडक्यात आपण ह्युमन्स जे आहोत तो मेंटल, इमोशनल, फिजिकल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल, पर्सनल आणि प्रोफेशनल या 7 ॲस्पेक्ट्सने बनलेलो असतो. ओके, आता या 7 कंपार्टमेंटमध्ये कुठला तरी एक कप्पा रिकामा ठेवतो देव, युनिवर्स. कारण सगळे कप्पे जर भरून दिले तर आपणच देव नाही का समजणार स्वतःला. सो कुठेतरी प्रत्येकाच्या आयुष्यात तू जर उलगडून बघितलंस, कोणी मेंटली खुश असेल तर इमोशनली प्रॉब्लेम आहे, कोणी इमोशनली आता माझं सगळंच चांगलं आहे, फिजिकली मी अडकले ना गं, आता तुझं बाकी खूप चांगलं असेल पण मे बी प्रोफेशनली तू कुठेतरी अडकतेस. सो प्रत्येकाचा एक कप्पा रिकामा असतो हे माझं ऑब्झर्वेशन आहे. आणि तो कप्पा भरण्यासाठी आपण मग कोणी देवधर्म करतो, कोणी पोथी वाचतं, कोणी उपास करतं, कोणी स्पिरिच्युअलिटीचा मार्ग यु नो निवडतो. सो जेव्हा आयुष्यामध्ये एखादा कप्पा रिकामा असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप गोष्टींचा त्रास होतो, मग कदाचित ते पास्ट लाईफमधनं आलेले असतील काही गोष्टी, कार्मिक गोष्टी असतील, किंवा लहानपणापासून कधीकधी आईबाबांचे डिवोर्स लहान मुलं बघतात, किंवा टॉक्सिक फॅमिलीमध्ये वाढलेले असतात, किंवा खूप अब्युझिव्ह फॅमिलीजमध्ये राहतात, किंवा मारहाण होते लहान मुलांना, तर ते बघत बघत एक बिलीफ सिस्टम डेव्हलप होते. त्यामुळे तुमच्या इमोशन्स आणि तुमचे जे फिलिंग्ज आहेत त्याच्यावरती आघात झाल्यामुळे, एक पर्टिक्युलर बिलीफ सिस्टम बनल्यामुळे तुम्हाला मग त्या एरियामध्ये अपयश यायला लागतं. ओके, मग तो पार्ट हील करण्यासाठी
इनर चाइल्ड हिलिंग कामी येते. किंवा समजा बाकी सगळं चांगलं चालू आहे पण एक पॅटर्न बनतं. कधी कधी आता माझे क्लायंट आहेत त्यांचे दोन दोन तीन तीन डिवोर्स होतात. सो ते कार्मिकली काहीतरी प्रॉब्लेम असतो. मग आपण पास्ट लाईफ रिग्रेशन करतो. चक्रा इज द रूट ऑफ युअर ट्री ऑफ युअर लाईफ. तुमचे चक्रा जर अलाईन नसतील आणि बॅलन्स नसतील तर आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी ज्या असतील त्या कधीच परफेक्ट राहणार नाहीत किंवा त्यातनं आनंद मिळणार नाहीत. सो मग ज्यांचं चक्र अलाईनमेंट नाही आहे किंवा खूप प्रयत्न करून सुद्धा यश मिळत नाहीत अशी लोकंसुद्धा खूप असतात, मग ते त्याच्यासाठी चक्रा हिली. सो प्रत्येक इमोशनल जो वुंड आहे तो भरून काढण्यासाठी आपण स्पिरिच्युअल मोडॅलिटीजचा, म्हणजे स्पिरिच्युअल जसं चक्रा हिलिंग आहे, पास्ट लाईफ आहे, इनर चाइल्ड आहे, हो ओपोनोपोनो आहे, EFT टॅपिंग आहे, हे सगळं करून त्याला दुरुस्त करून एक नवीन बिलीफ सिस्टम, एक नवीन बघण्याचा दृष्टिकोन जेव्हा आपण टाकतो ते स्पिरिच्युअल हिलिंग आहे. पण मग हे सगळं आमच्यासाठी खरंच नवीन आहे म्हणून कदाचित माझे प्रश्न तुला अगदी बाळबोध वाटतील. नाही नाही, पण ते मला असं वाटतं की आमच्या सगळ्या प्रेक्षकांचेही असतील हे चक्र, हे स्पिरिच्युअल हिलिंग बरोबर. पण हे सगळं कुठे शिकायला मिळतं? ओके, सो पुस्तकं मला आजारपणाने एक सुंदर भेट दिली, वाचाल तर वाचाल. मला या म्हणीचा अर्थ आधी कळायचं नाही, म्हणले काय वाचाल तर वाचाल, पण जेव्हा बेडवर किती मैत्रिणींना फोन करणार, किती तू नेटफ्लिक्स बघणार आणि TV बघणार, मग म्हटलं पुस्तकांनाच मित्र बनवूया. सो वाचाल तर वाचाल ही एक सुंदर भेट मला आजारपणाने दिली. सो हा बघण्याचा दृष्टिकोन, म्हणजे मी सांगते की मी क्रीप नाही करत आहे की तो ते आजारपण आलो, माझ्या सर्जरीज झाल्या, ते 3 वर्ष मूर्खपणा केला, पण पुस्तकातनं मला खूप गोष्टी कळत गेल्या, खूप लोक भेटत गेली, त्यांचे विचार माझ्या मनात बिंबत गेले मी त्या पूर्ण प्रोसेसमध्ये. आणि मग असं म्हणतात की जो स्वतःला मदत करतो ना देव त्याला मदत करतो. अगदी खरं, लोक भेटत गेली अगं मला. म्हणजे मी असं काही ठरवलं नव्हतं की मला हिलर व्हायचं आहे, ॲक्टिंग सुरूच होती माझी, पण भावाची एक मैत्रीण आहे तिची आई हिलिंग करते. सो मला भाऊ बोलला तू तिला का नाही जाऊन भेटत, पेंड्युलम आणि पास्ट लाईफ करून घे, तुला कळेल की हा आजार का होतोय, काहीतरी असेल पास्ट लाईफमध्ये. तिच्याकडे गेले मी, सांगितलं मला पास्ट लाईफ करून पाहायचं आहे, मी का भोगती आहे, मला माझे 4 जन्म दिसले. आणि त्याच्यातनं मला कळलं की म्हणून ते अर्धवट राहिलेले लेसन्स जे होते त्यातनं मी काही शिकले नव्हते, कारण आपला प्रत्येक मानवी जन्म जो आहे तो लेसन शिकण्यासाठी आहे. प्रत्येक वेळेला आपण पृथ्वीवर येतो काहीतरी शिकण्यासाठी येतो, सोल इव्होल्युशन, सोल ग्रोथसाठी. तो लेसन मी शिकले नव्हते म्हणून वारंवार हे नॉक होतं की आता तरी शिक, आता तरी शिक, तर मी शिकत नव्हते. सो वेन यू आर नॉट लर्निंग युअर लेसन द पॅटर्न विल रिपीट, सो यू हॅव टू अंडरस्टँड. मग मी हळूहळू त्याच्यावरती काम करायला लागले, म्हणजे काय नवीन बिलीफ सिस्टम घालण्यासाठी मी अफर्मेशन्स करायला लागले, मेडिटेशन करायला लागले, मी स्वतःशी कनेक्ट व्हायला लागले. आज पर तोपर्यंत मी लोकांना व्हॅलिडेशन्स की मी काम चांगलं केलं तर मला पैसे येतील, मी चांगलं काम केलं तर मला अजून काम येईल, आपण व्हॅलिडेशनसाठी जगत असतो. बट वी शूड लिव्ह फॉर अप्रिसिएशन, बिकॉज अप्रिसिएशन इज हुकमाचा एक, तो कायम राहतो आणि त्याच्यावरती तुमचा आनंद किंवा दुःख अवलंबून नसतं. पण वेन यू गो फॉर व्हॅलिडेशन्स, व्हॅलिडेशन्स तुम्हाला चांगलं बोलले तर मग तुम्ही आनंद राहणार, तुम्ही तुम्हाला कोणी वाईट बोललं तर तुम्हाला वाईट वाटणार. तर त्याच्यातनं शिफ्ट जो असतो की जेव्हा तुम्ही एक नॉर्मल आयुष्य जगता तेव्हा आपण असे आय टू आय बघतो, पण जेव्हा स्पिरिच्युअलिटीमध्ये येता तेव्हा तुम्ही या अँगलने बघता, हेलिकॉप्टर व्ह्यू. हेलिकॉप्टर व्ह्यू जेव्हा तुम्ही घेता तेव्हा तुम्ही ऑब्झर्व करता, तुम्ही बघता की काय करते मी. सो मी ॲज अ वनश्री, मी जेव्हा आता आयुष्य जेव्हा जगते ॲज अ स्पिरिच्युअल हिलर, आय डोंट पार्टिसिपेट, आय ऑब्झर्व त्रयस्थपणे स्वतःकडे. येस येस. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला कळतं की हे माझ्यासाठी योग्य आहे की हे माझ्यासाठी योग्य नाही आहे. कारण वाईट किंवा चांगलं असं काही नसतं, आपण त्याला घडवतो आपल्या कृतीतनं की चांगलं आहे की वाईट आहे. वाईट काहीच नाही आहे जगात अगं, फक्त त्याचा तुम्ही फॉर एक्झाम्पल बघितला तर देव, नाही तर दगड. शिल्पकार घडवतो ना त्याला. सो तुम्ही आयुष्य कसं घडवता, म्हणजे तुझं आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ह्या म्हणी आहेत ना, मी तुला खरं सांगू का मेधात आहे, ह्या स्पिरिच्युअलिटीमध्ये आल्यानंतर आणि एवढा सगळा अभ्यास सुरू आहे, मला असं वाटतं जुन्या लोकांना जास्त ते जाणकार होते, त्यांना सगळं माहिती होतं. जसं तर संध्याकाळी आपण निरांजन लावतो, का लावतो, कात्रवेळ असते, यु नो, सोल्सना पुढे उजेड दिसावा म्हणून, खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्यांना जास्त नॉलेज होतं असं मला वाटतं. आणि आपण आता, मला वाईट वाटतं की वेस्टर्न कल्चर येत चाललं आपल्याकडे आणि आपण आपल्या ज्या गोष्टी आहेत योगा, अध्यात्म, ह्यांच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, पण आपण लक्ष नाही देत नवीन पिढी. मला खूप वाईट वाटतं आणि ह्याचं,
आणि स्पिरिच्युअल हिलिंगमध्ये आल्यानंतर किंवा स्पिरिच्युअलिटीमध्ये आल्यानंतर जे डिस्कनेक्शन होतं ना सोलचं बॉडीबरोबर, ते तुम्ही अलाइनमेंट करायला लागता. त्याच्याशी तुम्ही एकरूप होऊन मग गोष्टी ऑब्झर्व करता आणि मग त्याच्यामध्ये भाग घेता. म्हणजे तुझ्याकडे जेव्हा एखादा क्लायंट मदतीसाठी येतो, प्रॉब्लेम घेऊन येतो, तेव्हा तुलाही त्यांच्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या घटना लक्षात घेऊनच त्यांना मार्गदर्शन करावं लागतं. येस. पण तुला असे काही अनुभव आलेले आहेत की मेबी आता काय म्हणू, तुला चांगले अनुभवही आले असतील किंवा चांगले अनुभव आले नसतील, आम्हाला तू काही सांगू शकशील का? डेफिनेटली. फर्स्ट ऑफ ऑल मी सायकोलॉजी स्टुडंट असल्यामुळे आणि तूही सायकोलॉजिस्ट आहे, सो मला नेहमी असं वाटतं की सायकोलॉजी प्लेज अ इम्पॉर्टंट रोल इन एव्हरी वन्स लाईफ. ओके. कारण तुम्ही ज्या वातावरणात लहानाचे मोठे होता त्याच गोष्टी तुम्ही पिक करता. बरं, येणारे अनुभव तुम्हाला तुमच्या चक्रामध्ये स्टोर होतात आणि मग तशी बिलीफ सिस्टम घडते आणि मग त्या गोष्टी तुम्ही ज्या एक्सपिरियन्स केलेल्या आहेत त्या बिलीफ सिस्टमच्या नुसार तुम्ही लोकांना बघायला लागता आणि मग तुम्ही जी एनर्जी आहे तीच एनर्जी तुमच्याकडे यायला लागते. हे सिम्पल एक्झाम्पल आहे की का माणसांना लाईफमध्ये चॅलेंजेस येतात. आणि हे जेव्हा त्याला कळतं ना की आय हॅव टू चेंज माय बिलीफ सिस्टम, आय हॅव टू चेंज माय थॉट प्रोसेस, बरं मागच्या वेळेला मला असा अनुभव आला होता, दॅट डझंट मीन की मला पुन्हा हाच अनुभव येणार आहे. तो हा जो शिफ्ट आहे ना, हा कुठल्याही हिलिंग मोडॅलिटीमध्ये जसं रेकी आहे, प्राणिक हिलिंग आहे, चक्रा हिलिंग आहे, ते केल्यानंतर तो शिफ्ट यायला लागतो. म्हणजे आशावादी राहा, निराशावादी राहू नका असं तुम्ही? हो, पण आपण नुसतं बोलून उपयोग नाही आहे. हे बोलत असताना आतली फिलिंग काय आहे, माझी इनर एनर्जी, माझी आतली एनर्जी, मी करत असलेल्या ॲक्शनशी जर मेळ खात नसेल तर रिझल्ट येणार नाही. त्यामुळे तुम्हाला आतनं, इथून आणि तुमची कृती हे सेम पाहिजे. जेव्हा तुम्ही अलाइनमेंटमध्ये येताना, सिम्पल आहे, पाणी जेव्हा तुम्ही गार्डनमध्ये घालता झाडांना, त्या पाईपमधनं ते पाणी येतं फोर्सफुली बाहेर येतं. आता फॉर एक्झाम्पल त्याला भोकं असतील तर ते पाणी तिकडनं गळेल ना, मग तो फोर्स येणारच नाही. तसे आपले विचार आहेत की आपला फोकस जर असेल तर आपण भटकणारच नाही, यश तुम्हाला मिळणारच. पण काय, हां ह्यांनी असं केलं होतं, त्यांनी तसं केलं होतं, हा अनुभव तसा आला होता, अशा वेळेला असं झालं होतं, फोकस इथे आहे पण लिकेज किती आहे. सो हिलिंग जेव्हा तुम्ही करता तेव्हा ते लिकेजेस बंद व्हायला लागतात. या आणि देन यू कॅन फोकस ऑन युअर लाईफ पर्पज किंवा गोल. सो मेधा ते माझा एक क्लायंट होता, तो लिटरली आत्महत्या करायला उभा होता. म्हणजे एक नाही असे दोन क्लायंट होते आणि त्याचे दोन डिवोर्सेस झाले होते आणि तो आत्महत्या करायला रेल्वे ट्रॅकवर उभा होता. देवाची कृपा, स्वामींची कृपा, त्याला माझा नंबर एका कॉमन फ्रेंडकडनं मिळाला आणि त्यांनी मला फोन केला. दुसऱ्या दिवशी आला, त्याचं चक्रा हिलिंग केलं, सगळी बॉडी ब्लॉक होती, पूर्ण 40 चक्रा ब्लॉक होते. मी पूर्ण चक्रा चेक करताना 40 चक्रा चेक करते. मी त्याला म्हटलं की मला 3 महिने दे, 3 महिने मी सांगते ते आपण करूया, जर तुला नाही पटलं तर मग आपण बघूया काय करायचं आहे. पण 3 महिने तुला स्वतः इन्व्हेस्ट करावे लागतील, बिकॉज यू आर वेस्टिंग युअर टाईम, यू हॅवंट इन्व्हेस्टेड. 3 महिने मी त्याला पुस्तकं वाचायला दिली, पास्ट लाईफ रिग्रेशन, इनर चाइल्ड हिलिंग आणि चक्रा हिलिंग, ह्या 3 गोष्टी आम्ही केल्या. फॉर माय सरप्राईज, 3 महिन्यामध्ये तो मुलगा डिप्रेशनमधनं, अल्कोहोलिझममधनं बाहेर नाही आला, पण त्यांनी स्वतःचं प्रोडक्शन हाऊस उघडलं, स्वतःचा बिझनेस सुरू केला आणि आज एक यशस्वी, आय विल नॉट रिव्हील द नेम, बट यशस्वी डिरेक्टर, प्रोड्युसर आणि स्टोरी रायटर, आणि ही इज लिव्हिंग हिज लाईफ टू द फुलेस्ट अँड इज सो थँकफुल. आणि ज्या म्हणजे डिवोर्सेस झाले होते त्यांना पण त्यांनी माफ केलेलं आहे. हो, ओपोनोपोनो टेक्निक जी आहे ती मी माझ्या क्लायंट्सना करायला होते. सेल्फ फॉरगिवनेस खूप महत्त्वाचा असतो, कारण कोणी चुकीचं किंवा बरोबर असं नसतं जसं मी म्हणाले, पण सेल्फ फॉरगिवनेस, सेल्फ लव हे किती महत्त्वाचं आहे की त्यांनी ते 2 डिवोर्ससुद्धा माफ केले, स्वतःला माफ केलं आणि तो पुढच्या वाटचालीला निघाला आणि ही सक्सेसफुल आणि इज हॅपीली लिव्हिंग हिज लाईफ नाव. हे सगळं माझ्यासाठी खूप नवीन आहे, पण हाच मुद्दा धरून मी तुम्हाला सांगते की मध्यंतरी मी कुतूहल म्हणून असेल, हे सगळं काय आहे हे जाणून घेण्याची जिज्ञासा म्हणून असेल, वनश्री पांडे आणि सुलेखा तळवलकर यांनी माइंड बॉडी सोल नावाचं एक वर्कशॉप घेतलं होतं, ते मी अटेंड केलं होतं, ते उत्तम घेतल्या दोघींनी, विचारांची सुसूत्रता होती, त्यांना जे काय सांगायचं आहे ते माझ्यासारख्या ज्या कोणी तिथे आल्या होत्या त्यांच्यापर्यंत पक्क पोहोचत होत. आणि ह्यातनं मला कळलेली महत्वाची गोष्ट अशी की आपण प्रत्येक गोष्ट ही
आशादायक म्हणण्यापेक्षा सकारात्मक पद्धतीने पाहायला आणि करायला शिकली पाहिजे. बरोबर ना वनश्री? Yes. आता तू एक हा उत्तम अनुभव सांगितलास, पण असं कधी कधी झालंय का की एखाद्या क्लायंटला सुधारताना तुला काही म्हणजे तुलाच वाटलं की आता बास बाबा पुरे, हे काय असं आलाय अनुभव एखादा? बस पुरे असं नाही वाटत, कारण सी प्रत्येकाचं बिलीफ सिस्टम अगेन. बरेचदा लोक येतात की ही काय करते, ही खरंच काही हिलिंग करते का, कारण ॲक्ट्रेसचा टॅग आहे ना अजूनही, की ही काही करते का. आणि याच्या मैत्रिणींनीच केलेलं आहे की त्यांच्या मित्रांना पाठवलंय, अरे जा बघ हिलिंग करते का, नुसते पैसे घेते, असे सुद्धा अनुभव आलेले. आणि थँकफुली ज्यांना त्या मैत्रिणीने पाठवलं, ज्या माणसाला, त्यांनी कौतुक केलं की व्हेरी गुड, तू वनश्रीकडे पाठवलंस, कारण माझ्या आयुष्यामध्ये आता टर्निंग पॉईंट आलाय, आयुष्यच बदललं. ऍब्सोल्युटली. सो अशी सुद्धा लोक आहेत, आणि अशी सुद्धा लोक जे अगदी डोळे बंद करून विश्वास ठेवून येतात. आज असं म्हणणं, अंधविश्वास ठेवू नका या सगळ्या गोष्टींवरती, कारण मी जेव्हा एखाद्या क्लायंटला हील करते तेव्हा प्रॅक्टिकली त्यांना पटवून देते की का करताय तुम्ही, जस्ट बिकॉज मी सांगते म्हणून करू नका. सिम्पल, बरेचदा लोक मला विचारतात हाऊ कॅन यू प्रूव्ह दॅट स्पिरिच्युअलिटी वर्क्स. म्हटलं हाऊ कॅन यू प्रूव्ह दॅट युअर ब्रीदिंग, तुम्ही श्वास घेताना पाहता, तुमच्या छातीत जे हृदय धडधडतं आहे त्याचे हार्टबीट बघता, जे विचार तुमच्या डोक्यात येतात ते तुम्ही बघता का? नाही. सो ह्या ज्या गोष्टी आहेत इनव्हिजिबल, त्या खूप पॉवरफुल आहेत. त्यांचा वापर आपण चांगला केला तर आपल्याला एक चांगला आयुष्य डेफिनेटली मिळेल. लोक डाऊट घेऊन येतात बरेचदा, म्हणजे जवळजवळ 20-25% लोक डाऊट घेऊन येतात, पण मग मी अशा लोकांना समजवण्याच्या फंदात पडत नाही, मी त्यांच्या मागेसुद्धा लागत नाही. मी त्यांना सांगते की तुमचा विश्वास असेल तर तुम्ही करा, कारण विश्वास हा महत्त्वाचा आहे. घेणारा श्वास तुमचा आहे की नाही, तेवढा विश्वास आहे की नाही. सो मग ह्या गोष्टीसुद्धा आहेत. तुमचा विश्वास असेल, कारण मला एकच गोष्ट लागते, तुमचा 100% विश्वास. तो नसेल तर माझ्या हिलिंग मोडॅलिटी येणारच नाही, कारण देणाऱ्याची जेवढी कुवत असते तेवढी घेणाऱ्याची पण पाहिजे. जेव्हा इथून 50 तेव्हा इथून 50 येतं. 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र, सगळं सेम इक्वल पाहिजे, तर त्यातनं काहीतरी घडेल ना. पण ते लोकांना कळत नाही, कारण लोक स्वतःचे काय काय अनुभव घेऊन येतात. म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन असेल तरच विश्वासही निर्माण. आणि अगेन मिनादे, त्याच्यात खूप गोष्टी आहेत की तुम्ही मागच्या जन्मी कोण होतात म्हणून तीच तुमची, कारण मागच्या जन्मीचा लास्ट थॉट इज द लर्निंग लेसन ऑर द पर्पज ऑफ युअर न्यू लाईफ. सो तर मागच्या जन्मी त्यांनी काहीतरी ब्लॉकेजेस असतील, तर या जन्मी तो बिलीफ सिस्टम कशी येणार? सो आपल्याला ॲज अ ह्युमन, मी प्रत्येक क्लायंटला सांगते की आपल्याला ते घडवायचं आहे आणि करायचं आहे, म्हणून आपला जन्म झाला आहे. सोल ग्रोथसाठी पहिलीतनं दुसरीत, दुसरीतनं तिसरीत जेव्हा जातो तेव्हा परीक्षा द्यावी लागते. ह्या परीक्षा आहेत, फेल्युअर्स, डिवोर्स, सडन डेथ, कार ॲक्सिडेंट, बिझनेस, ह्या परीक्षा आहेत. तुम्ही कसं स्वतःला घडवता? आणि बाकीचे टचवूड 80% माझे क्लायंट आहेत ते विश्वास ठेवतात. आणि जिनिवामधली माझी क्लायंट आहे ती हाऊसवाईफ आहे, पण ती आता तिने यूट्यूब चॅनल काढला आहे तिचा, आणि तिच्यामध्ये उढा बदल घडला आहे. त्याच्यानंतर कुवेतला माझी एक क्लायंट आहे, म्हणजे करणारे डोळे झाकून करतात, स्वतःवर विश्वास ठेवून करतात. मनशी, आत्ता तू म्हणालीस ना दुसरीतून तिसरी, तिसरीतून चौथी, तर मला स्वतःला तर खरंच असं वाटतं की हा विषय माझ्यासाठी इतका नवीन आहे की हा म्हणजे ही जर शाळा असेल तर मी स्वतः नर्सरीतलीच विद्यार्थी आणि असेच आपले बरेच प्रेक्षक पण असतील. आणि एकदम असं म्हणजे मी कशी अचंबित झाले सगळं ऐकून, तर अशी जर लोकांची मानसिकता जर ह्या दृष्टीने ह्या दृष्टिकोनाकडे वळवायची असेल, लोकांची मानसिकता ह्या दृष्टिकोनाकडे वळवायची असेल, तर सोप्या तऱ्हेने काहीतरी प्रयत्न करावे लागतील असं तुला वाटतं का? आणि मग तसे तू करतेस का? येस, मी स्वतःचा युट्यूब चॅनल काढलेला आहे, हील युअर सोल बाय वनश्री पांडे, आणि तो डेफिनेटली तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा. हील युअर सोल बाय वनश्री पांडे, येस. माझं इन्स्टा आणि फेसबुकवर पेज सुद्धा आहे, हील युअर सोल. हील युअर सोल, येस. आणि जे प्रेक्षक माझ्याकडे येऊन पर्सनली सेशन्स घेऊ शकत नाहीत किंवा कधी कधी त्यांना फी परवडत नाही किंवा अपॉइंटमेंट मिळत नाही किंवा नाही काही कारणास्तव होत, तर यूट्यूब चॅनलला मी छोटे छोटे व्हिडिओज, छोटे छोटे शॉर्ट्स बनवते, ज्याच्यामध्ये मी ॲफर्मेशन, स्विच वर्ड्स,
की काय आहे तोंड ओळख होण्यासाठी, कारण सगळ्यांना सगळं माहिती असं नाही ना, काही शब्दही आम्हाला माहित नाही, स्विच वर्ड्स येस वगैरे येस अफर्मेशन. सो म्हणून माझा असा प्रयत्न असतो माझ्या छोट्या छोट्या व्हिडिओत म्हणणं की छोटे छोटे व्हिडिओज जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्ही त्याच्याशी एकरूप व्हायला लागता, तुम्हाला कळायला लागतं की काय आहे. आणि जेव्हा तुम्हाला कळायला लागल्यावरती लोक, अगं खूप सारे क्लायंट मला फोन करतात माझे सबस्क्रायबर, आम्ही मनी मॅग्नेट नंबर केला आहे 1996211147 आणि आम्हाला पैसे आलेत. सो तो स्विच नंबर जे आहेत ना, की कसं असतं ना की तुमच्या सबकॉन्शियसला तुम्हाला ट्रेन करावं लागतं. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि स्विचवर्डने तुमच्या सबकॉन्शियसचं रिवायरिंग होतं बाय चॅन्टिंग पर्टिक्युलर नंबर्स ऑर ॲफर्मेशन्स. सो मग असे सबस्क्रायबर ज्यांना काही माहीत नाही आहे स्पिरिच्युअलिटी काय, पण एक विश्वास त्यांचा माझ्यावरचा, ते नंबर चॅन्ट करतात आणि त्यांना पैसे यायला लागतात. मनश्री, म्हणजे ही अफर्मेशन्स किंवा हे स्विच वर्ड्स, ही सगळी टेक्निक्स वापरून तू स्वतःला त्या दुर्धर आजारातून. येस, मी जसं म्हणाले की मी हे सगळं करत असताना मी स्वतःला हील करायला गेले, मी ऍक्च्युली ॲज अ हिली गेले. म्हणजे पेशंट कसा डॉक्टरकडे जातो आणि मला ह्याच्यात इतकी गोडी निर्माण झाली की मी धडाधड पुस्तकं वाचायला लागले. यू कॅन हील युअर लाईफ, म्हणजे एवढ्या आजारात असताना तुला गोडी निर्माण हो. बरं, कारण असं म्हणतात ना की जेव्हा सगळं संपतं तेव्हा काहीतरी नवीन सुरू होणार असतं. तर म्हणून मग मी पुस्तकांनं ते माझं दुःख जे आहे, कारण किती शॉपिंग करणार, किती टी व्ही बघणार, किती मैत्रिणींकडे जाणार, एका पॉईंटला तर तुम्हाला तुमच्या तुम्ही स्वतःपासून लांब नाही पडू शकत ना. स्वतःचा सामना तर करायचाच आहे, जे दुखतंय ते ॲड्रेस पण करायचं आहे, त्यातनं घरच्यांची पण मानसिकता, ते सुद्धा सफर होत होते माझ्याबरोबर, माझा नवरा, मुलगी, आई, बाबा, तर मी रडत बसले तर कसं चालेल. म्हणून या पुस्तकाचा आधार घेऊन, पुस्तकांचा आधार घेऊन मी स्वतःला की उत्तरं शोधायला लागले. वाय मी, मी का, मलाच का, मला का हा आजार दिला. आणि त्या पुस्तकातनं लिटरली मेधाताई मला वाटायचं ते शब्द माझ्याशी बोलतायत. आणि मग द लॉज ऑफ स्पिरिट वर्ल्ड, खुर्शीद भावनगरीचं पुस्तक आहे, दॅट टू चेंज माय लाईफ. की एक आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की माझंच दुःख खूप श्रेष्ठ आहे किंवा मोठं आहे, असं नाही आहे. जसं मी नेहमीच म्हणते, बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. संघात गेल्यावरती जेव्हा आपल्यापेक्षा खालच्या स्तरात जेव्हा लोक दुःखात गांजलेली बघतो, तेव्हा आपल्याला असं नाही वाटत की अरे यार की चल मे इससे अच्छा बेटर हू, पण आपल्याकडे काय आहे ह्या गोष्टींचं आपल्याला कौतुक आणि अप्रूप वाटायला लागतं, वाटायला पाहिजे तरी. एक्झॅक्टली. आणि हे सगळं मग मी विचार केला की मी हे सगळं शिकले, कारण त्यावेळेला काय व्हायचं की मी खूप लोकांना फोन करायचे, कारण एंडोमेट्रिओसिसबद्दल इंडियामध्ये काही माहितीच नाही. US आणि UK तिथेच मला आणि माझं जो डॉक्टर मला मिळाला तो US पेजवरूनच मिळाला, नॅन्सीज नूक नावाचं पेज जे होतं. सो मला वाटलं मला ना ऐकायलाच कोणी नाही आहे. आणि काय होतं ना की आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकजण धावतोय, पैसा, EMI, बंगला, गाडी, म्हातारपण सिक्युअर, ना कोणाला ऐकायला नाही आहे, कान नाही आहे कोणाकडे, सगळ्यांकडे हातपाय धावत आहेत. सो मला ते त्या आजारपणात जाणवलं की माझ्याकडे माझं ऐकायला कोणी नाही आहे. सो आय स्टार्टेड रायटिंग जर्नलिंग, की जेव्हा कोणीच तुमच्याशी बोलत नाही तेव्हा तुम्ही लिहा, लिहिण्यातनं व्यक्त व्हा, इमोशन अडकून नका ठेवू, मिरर वर्क करा. लुई हेने जे शिकवलेलं आहे की तुम्ही स्वतःशी आरशामध्ये बोला, त्याने थ्रोट चक्र तर ओपन होतो पण तुमचा कॉन्फिडन्स पण वाढत जातो. सो तिथे मिरर वर्क, जर्नलिंग आपसुकच आलं, म्हणजे आजारपणाची देणगी आहे ती, की या दोन गिफ्ट्स मला सुंदर दिल्या. आणि मग मला असं वाटलं की हळूहळू मी माझी मैत्रीण व्हायला लागले. आय स्टार्टेड लव्हिंग माय सेल्फ, की मला कोणी असलं नसलं, देर इज अ डिफरन्स बिटवीन अलोन अँड लोनलीनेस. आय लव्ह टू बी अलोन बट आय एम नॉट लोनली. येस. सो त्या बेडवरती असताना मला असं जाणवलं की आज मला ऐकायला कोणी नाही आहे. सगळे पकायचे, अच्छा वनशी का फोन आहे, अच्छा ही रडणार, ही एंडोमेट्रिसिसबद्दल बोलणार, ठेवून द्यायचे. मग मी विचार केला, वाय कांट आय बी द इयर फॉर एव्हरी वन हु इज इन द पेन. करेक्ट, तू एंडोमेट्रिओसिसमधनं मुक्त झालीस, डिमोबायोसिसमधनं पण मुक्त झालीस. येस. आता तू हे खरे म्हणजे बायकांचेच पिरियड्स रिलेटेड प्रॉब्लेम आहे. येस. मग आता तू इतर बायकांना ह्या फील्डमध्ये मदत करण्यासाठी काही करतेस का? हो, मी करते काम. एंडोमेट्रिओसिसबद्दल जनजागृती करते, एंडिंग एंडोमेट्रिओसिस माझं फेसबुक पेज आहे.
त्या व्यतिरिक्त मी जोश टॉकच्या प्लॅटफॉर्मवरती पण येऊन एंडोमेट्रिओसिसबद्दल बोललेली आहे. रेडिओ जॉकी जितू राज 98.3 रेड एफ एम, त्यांनी माझा वुमेन्स डेला इंटरव्ह्यू घेतला की बायका पिरियड्सबद्दल लाजतात बोलायला आणि हा पिरियड्स रिलेटेड आजार आहे. सो मी आणि माझी मुलगी ह्याच्यावरती आता काम करतोय की जास्तीत जास्त टीनेज मुली आणि बायकांनी पिरियड्सविषयी येऊन बोलावं जर ते पेनफुल असतील तर अंगावर काढू नये. सो म्हणजे माझ्याकडे माझ्या बाबांकडनं आजीकडनं की वी आर इन टू सोशल थिंग्स आणि आम्हाला आवडतं सोसायटीसाठी काहीतरी करणं. तर मला आई नेहमी म्हणते आपण सगळं घेत असतो, देणार कधी? कारण दिल्यानी पण यु नो जो आनंद मिळतो ना. आता माझ्या मैत्रिणीचा एन जी ओ आहे, मग मी दर डिसेंबरला बोरिवली स्टेशनच्या बाहेर 100 सोलापुरी चादरी विकतो गरिबांना की अंगावर ॲटलिस्ट ते ओढून. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी मला असं वाटतं जेव्हा तुम्ही करता ना तो आनंद जो आहे ना तो काहीच्या काहीच वेगळा. आणि म्हणून मला असं वाटलं की माझे हे जे कान आहेत ना दोन सुंदर असेच नाही दिलेत, मी हे कान लोकांसाठी देणार. कारण या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणाला वेळ नाही, सगळे पळत आहेत. दोन क्षण थांबून बोलून ऐकून एक हात ठेवून की आहे मी तुझ्याबरोबर, देअर इज अ वे आउट. कारण चोच आहेत तिकडे दाणे आहेत, तो जिथे प्रॉब्लेम आणि चॅलेंज आहेत तिथे सल्युशन पण आहे. फक्त योग्य ती व्यक्ती तुम्हाला योग्य त्या वेळेला भेटली पाहिजे. जेव्हा मी तुला खरं भेटले प्रथम तेव्हाची तू जी मला आठवतेस अशी बारीकशी सुंदरशी आणि जास्त करून हिंदी आणि इंग्लिश बोलणारी, ती मला आठवते. सेटवर तुला आपले सिनियर ऍक्टर्स पण सगळे सांगायचे तुला ह्या क्षेत्रात काम करायचं असेल तर तुझं मराठी सुधारायला पाहिजे, सुधारायला पाहिजे. आणि आज तू इतकं सुंदर मराठी बोलतेस, तुझे विचार इतके सुंदर आमच्या पुढे मांडतेस, इतकी सुंदर उदाहरणं देतेस, तर वनश्री मला कौतुक वाटते तुझं. हे कसं काय तू जमवलंस? कारण लाईफ इज ऑल अबाउट इव्होल्युशन. तुम्ही इव्हॉल्वच झाला नाहीत तर मग आयुष्य काय जगलात? कारण 2010 वनश्री आणि 2022 वनश्री ह्याच्यामध्ये जो 12 वर्षांचा गॅप गेलेला आहे, ओके, त्याच्यामध्ये मी घडवलंय स्वतःला. आणि आय थिंक प्रत्येक क्षण ही एक अपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही कशा त्या संधीचा उपयोग करून घेता. वेळ फक्त फुकट मिळतो म्हणून तो वाटेल तसा वापरायचा की वेळ आपल्याकडे आहे आणि त्याचा कसा चांगला वापर करून आपण कशा चांगल्या गोष्टी कन्स्ट्रक्टिव्ह वेमध्ये करू शकतो. अगेन तुमचे संस्कार, तुम्ही कुठल्या वातावरणात वाढता, तुम्ही कुठल्या पियर ग्रुपमध्ये वाढता आणि बोलता, बरं तुमचा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आणि सेल्फ असेसमेंट किंवा सेल्फ ॲनालिसिस. म्हणून मेडिटेशन महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा तुम्ही मेडिटेट करता 10 मिनटं तुम्ही स्वतःशी कनेक्ट होता, सगळ्यांशी कट ऑफ होता, तुम्हाला कळतं की नक्की तुम्ही कोण आहात, तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा पर्पज काय आहे. हे ज्याला कळत नाही ना तो, तू डॅम बघितला आहेस ना, डॅममध्ये कसे दरवाजे असतात, हा धरण, ओके, दरवाजे उघडले तर ते पाणी सगळ्या गावात जातं आणि सगळं तहस नहस होऊन जातं. अनवॉन्टेड विचार ते काम करतात, त्यामुळे ते दरवाजे म्हणजे मेडिटेशन. सो विचार तुमचे कसे अलाईन होतील जेव्हा तुम्ही मेडिटेट कराल. माझा फोकस आहे की मला 5 वर्षांनी इथे जायचं आहे आणि म्हणून विजन बोर्ड, अगेन वन ऑफ माय मोडॅलिटी, विजन बोर्ड असणं खूप महत्त्वाचं आहे. का? कारण तुमची ग्रोथ तुम्हाला जर ॲनालिसिस करताच आली नाही तर मग तुम्ही आयुष्य काय जगला? पण मला असं वाटतं लाईफ इज ऑल अबाउट लर्निंग. हा थॉट माझ्या डोक्यात कधी येतच नाही की मला सगळं येतं किंवा आता मला आलेलं मी आता बेस्ट आहे किंवा मी गुरु आहे किंवा मी टीचर आहे, माझा नाही हा थॉट प्रोसेसच नाही. बिकॉज आय फील शेवटपर्यंत मला शिकण्याची जी वृत्ती आहे, कारण माझ्या बाबांनी मला नेहमीच सांगितलं आहे की कुठल्याही वयात कुठलीही गोष्ट शिकलेली फुकट जात नाही, कारण ना ते संस्कार आहेत अगं. आणि आय एम सो फॉर्च्युनेट की मी एका चांगल्या घराण्यात आणि एका चांगल्या आईबाबांच्या पोटी जन्माला आले. का? कारण त्यांनी संस्कार दिले. आणि तसंच माझा नवरा की त्यांनी त्या संस्काराला पुढे घेऊन जायला मला परमिशन पण दिली म्हणण्यापेक्षा साथ दिली. आणि मुलगी पण तुझ्या बरोबर काम, तिचा विजन बोर्ड आहे, तिने विजन बोर्ड बनवलाय, तिला काय व्हायचंय ते सगळं तिचं. कारण एक व्यक्ती जर तुमच्या घरात स्पिरिच्युअल असेल तर अख्ख्या फॅमिलीचे व्हायब्रेशन अपलिफ्ट व्हायला मदत होते. त्यामुळे माझा जो एम आहे हील युअर सोलचा की प्रत्येक घरात एक व्यक्ती स्पिरिच्युअल असायला पाहिजे, हा माझा प्रयत्न असेल. कारण की तुमची विचारसरणी बदलली, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. त्यामुळे बघायला लागलं तर की ट्रॅफिक आहे आता समजा, फॉर एक्झाम्पल, चिडचिड करणं हा पण तुमचा चॉईस आहे आणि त्याच्यात मस्त म्युझिक लावून कोणाशी तरी बोलणं किंवा गाणी ऐकणं आणि एन्जॉय करणं हा सुद्धा एक तुमचा चॉईस आहे. सो लाईफ इज ऑल अबाउट चॉईसेस. तुम्ही काय चूज करता, तुम्ही कोणता निर्णय घेता, त्याच्यावरनं ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचत असते. आय डिसाईड टू एन्जॉय माय लाईफ इवन इन पेन,
सर्जरीच्या आधी मी शॉपिंग करायला जायचे वन पीस घ्यायला, कारण थॉट काय टाके येतील ना, मग जीन्स नाही घालू शकत, वन पीस घालणार. मी बॅगा घेऊन डॉक्टरकडे जायचे. ती बोलली काय, म्हटलं डॉक्टर आता पुढचा एक महिना मला जीन्स घालता येणार नाही ना, सो आय एम जस्ट शॉपिंग आफ्टर माय सर्जरी. दृष्टिकोन बदलला, मी रडणं सोडून दिलं, कारण मला माहिती आहे की बॉडी आहे, सफर होणार आहे, कशाला रडत बसू. वॉट आय एम चूझिंग, एम आय चूझिंग टू बी हॅपी, एम आय चूझिंग टू बी सॅड, दॅट इज गोईंग टू बी तोच रिझल्ट येणार आहे मला. सो लाईफ इज ऑल अबाउट चॉईसेस, वॉट वी आर टुडे, द चॉईसेस वॉट वी मेड इन द पास्ट, दॅट इज वाय वी आर हिअर. सो जस्ट चूज टू बी हॅपी, त्याच्यासाठी पैसे पण नाही लागत. म्हणजे तू सकारात्मक व्हायचं ठरवलंस आणि तू झालं. या 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 या. आणि पर्पज कळणं महत्वाचं, खूप महत्वाचं असतं. या पूर्ण प्रोसेसमध्ये माझा पर्पज कळला की दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद देणे, स्माईल देणे, आणि जग आयुष्यात छान, सगळं सुंदर आहे अगं. कारण की जसं मी म्हणाले की सगळं चांगलं होत असतानाच कौतुक करायचं, मला असं वाटतं वाईट असताना होत असताना सुद्धा कौतुक करायला पाहिजे, कारण ते शिकवायला येतं, ते घडवायला येतं. जेव्हा एक शिल्पकार हातोडे मारतो ना त्या दगडावर, त्याच्यातनंच मूर्ती घडते. एका पेन्सिलला जेव्हा शार्पनरमध्ये टाकताना, शार्प होताना पेन्सिलला कदाचित यातना होत असतील, पण त्याच्यातली जी लेड आहे ना, एसेन्स, तो त्या ह्याच्यातनं गेल्यावरतीच बाहेर येतो. असं आयुष्यामध्ये ह्या परिस्थिती आहेत ना, आपल्याला घडवायला येतात, तोडायला नाही येत. तो आपला एसेन्स ओळखा. कुठलीही स्पिरिच्युअल मोडॅलिटी, जसं मी टॅरो रिडिंग करते, लेनॉमेन कार्ड, चक्रा हिलिंग, पास्ट लाईफ रिग्रेशन, मनी मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, हुडू मॅजिक, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचे व्हिडिओज आहेतच. मग कोणालाही करायचं असेल, पुस्तकं आहेत, आणि आता तर गुगल आहे ग, खूप इझी आहे की तुम्ही त्याचं अगदी काय आहे ते संक्षिप्त ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता, पुस्तकं आहेत सगळी अवेलेबल. तो कोणीही स्पिरिच्युअल होऊ शकता, आपण ॲक्च्युली स्पिरिच्युअल बिईंग आहोत, पण मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये आल्यामुळे आपण त्याचा विसर पडत चाललेला आहे आपल्याला. येस मनश्री, आम्हाला सांग आता भविष्यात तुला आणखीन काय नवीन नवीन गोष्टी करून बघायच्या आहेत ग? सो आता सध्या MNCs अप्रोच करते मी, कारण की मला असं वाटतं की MNCs खूप स्ट्रेस लेवल हाय आहेत, आणि मेडिटेशन आणि या हिलिंग टेक्निक्स जर तुम्ही इम्प्लिमेंट केल्या तर काम करायला तुम्हाला एक फोर्स तर मिळेलच, पण जे एक पार्टी कल्चर झालं आहे ना सध्या, की MNCs एक मी कल्चर बघते माझ्या मित्रमैत्रिणींचं, की मंडे ट्यूजडे काम करतात, वेनेसडेला दे गो अँड सेलिब्रेट की मिडवीक आहे, मग परत थर्सडेला काम करतात, सॅटर्डे संडे पार्टी. म्हणजे आता ही जी कन्सेप्ट आहे, वर्क हार्ड पार्टी हार्डर, आय अग्री, पण ती जर तुम्ही काय म्हणतात त्याला, तो जो फोर्स आहे तो तुम्ही मेडिटेशन किंवा प्रोडक्टिव्ह गोष्टींमध्ये जर टाकलात तर त्यांनी एफिशियन्सी जी आहे काम करण्याची ती वाढेल. म्हणून MNC आता मी टार्गेट करते की HR कनेक्ट होऊन तिकडे असे छान मेडिटेशन आणि हिलिंगचे प्रोग्रॅम, प्लस मला काही कॉलेजेसने आता अप्रोच केलेलं आहे की ग्राउंड लेवलपासूनच आपण मेडिटेशन, म्हणजे ग्राउंड लेवलपासून जर आपण मुलांना नकारसुद्धा पॉझिटिव्ह वेमध्ये कसा पचवायचा, कारण आपल्याला ना कोणी नकार पचवणं हे शिकवत नाही, नकार सुद्धा तितकाच ग्रेसफुली पचवता यायला पाहिजे. कारण नकार किंवा मला असं वाटतं जेव्हा आपण हरतो आयुष्यात किंवा आपल्याला यु नो यश नाही मिळत, तर तिथे आपण हरत नाही, आपले प्रयत्न कुठेतरी कमी पडतात, आणि म्हणूनच फेल्युअर टीच अस दॅट यू हॅव टू लर्न मोर, यू हॅव टू पुट मोर एक्स्ट्रा एफर्ट्स. सो कॉलेज आणि शाळेतल्या लेवलपासूनच आपण हे सुरू केलं की ठीक आहे, मी जर इथे फेल झाले तर हे संपलं नाही आहे माझ्यासाठी, ह्याच्या पुढे काहीतरी आहे, ह्यातनं मी काय शिकलो किंवा शिकले. म्हणून मला शाळा कॉलेजमध्ये सुद्धा मेडिटेशन, चक्रा हिलिंग ह्या सगळ्या गोष्टी शिकवायच्या आहेत, की जर तुमचा बुंधाच मजबूत असेल, तुमचे रूट्स मजबूत असतील, तर येणारी फळं आणि फुलं आणि पानं ही मजबूतच असणार आहेत. सो MNC शाळा कॉलेजमध्ये हील युअर सोलचे हिलिंग्स आणि या मोडॅलिटीज मला घेऊन जायच्या आहेत. लाईक सांगू मेधाताई, लोक 90% माझ्याकडे येतात ते सांगतात की प्रॉब्लेम आहे. पहिल्यांदा तर त्यांना सांगते प्रॉब्लेम म्हणू नका, चॅलेंज म्हणा. कारण जेव्हा तुम्ही चॅलेंज म्हणता एखाद्या गोष्टीला तेव्हा तुम्ही विनर होऊनच बाहेर येता, आणि जरी हरलात तरी काहीतरी शिकून येता, तो फायदा तुमचा विन विन सिच्युएशन तिकडेही असतो. सो सिम्पल एक्झाम्पल देते, तुम्ही डोंगरावरती गेलात तर तुम्ही मेधाताई म्हटल्यावर वनश्री नाही येणार ना, मेधाताई म्हटल्या ती मेधाताईच येणार. लाईफ इज ऑल अबाउट दॅट, व्हॉट यू थ्रो यू गेट. एक्झॅक्टली, जे विचार तुम्ही पाठवणार आहात तेच विचार तुमच्याकडे येणार आहेत. इट्स इकोसिस्टम. ओके, सो तुम्हाला विचार जे आहेत ते विचारपूर्वक सोडायचे युनिव्हर्सकडे. मला जर पैसे हवेत ना तर मला ती एनर्जी बनावी लागेल,
आय एम अ मनी मॅग्नेट, आय हॅव मनी, इवन दो यू डोंट हॅव मनी, इट्स ओके. तुम्हाला ते बिलीफ सिस्टम डेव्हलप करण्यासाठी हे सतत सांगावं लागेल. अँड वेन यू से आय एम, माय एनर्जीज आर सेईंग आय एम मनी मॅग्नेट, माय ॲक्शन्स आर स्पीकिंग आय एम मनी मॅग्नेट, आय गेट द रिझल्ट व्हॉट, मनी इज कमिंग टू मी. सो यू हॅव टू बी ऑलवेज इन दॅट अवेअरनेस. सो आय बिलीव इन 3 A's, अवेअरनेस, ॲक्शन अँड आन्सर्स. सो जेव्हा तुम्ही अवेअरनेसमध्ये येता तेव्हा तुम्ही त्या अनुषंगाने ॲक्शन्स घेता, आणि ॲक्शन्स घेतल्यावरती डेफिनेटली तुम्हाला त्याची उत्तरं मिळतात. सो आपण जेव्हा जमिनीत बी पेरतो, ठीक आहे, तेव्हा त्याच्यावर माती घालतो, पाणी घालतो, तिथे काय तयार होतो, चिखल. पण तो चिखल त्या बीच्या वाढीसाठी, त्याला कोंब फुटण्यासाठी पोषक असतो. आता ती बी म्हणते का की मला चिखल नको आहे, आयुष्यात प्रॉब्लेम येणार आहे, चॅलेंजेस येणार आहेत, त्याला घाबरून कसं चालेल. पण तो जसं बी त्या चिखलाचा वापर, त्याला कोंब फुटण्यासाठी येतो, मग का नाही आपले हे जे सिच्युएशन्स आहेत आपल्याला अजून छान स्ट्रॉंगली बाहेर येण्यासाठी आपण वापर करत, तिथेच का जातो सतत खालती. तो शेतकरी बघतो का बी ह्याला कोंब फुटलं का, कोंब फुटलं का, मग का वी विजिट अवर पास्ट अगेन अँड अगेन, ह्यानी असं केलं होतं, ह्यानी असं केलं होतं, ह्यानी असं केलं होतं, काय, वाय कांट वी क्रिएट अ न्यू सिच्युएशन ऑर अ न्यू परसेप्शन. सो हिलिंग ऑर स्पिरिच्युअलिटी गिव्ज यू दॅट परसेप्शन. सो दिस इज हाऊ स्पिरिच्युअलिटी वर्क्स अँड गिव्ज यू अ व्हेरी डिफरंट परसेप्शन टू लुक ॲट द लाईफ फ्रॉम अ डिफरंट पॉईंट ऑफ व्ह्यू. वनश्री, आता आणखीन एक शब्द ऐकला की मला तुझी आठवण येत राहील. कोणता? जिद्द. जिद्द शब्द ऐकला की इथून पुढे मला वनश्री नक्की आठवणार. तू आमच्या कार्यक्रमात आलीस, इतकी उपयुक्त माहिती आम्हाला दिलीस, तुझे खूप खूप आभार. आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खूप शुभेच्छा, अनेक शुभेच्छा. आणि थँक्यू सो मच की तुम्ही सगळ्यांनी इतकं भरभरून प्रेम दिलंय आतापर्यंत, विश्वास ठेवलेला आहे ॲज अन ॲक्टर म्हणून, आणि आता हिलर म्हणून नवीन भूमिकेत मी आलेली आहे. आणि माझा उद्देश जसं मी सांगितला की मला समाजाला पण काहीतरी देणं लागतो, तर तुझा हा कार्यक्रमसुद्धा समाजाला काहीतरी देण्याचाच एक भाग आहे असं मला वाटतं. कारण असे हिरे तू शोधून काढतीयेस की ज्यांना खरंच एक प्लॅटफॉर्मची गरज आहे, म्हणजे त्यांचं कर्तृत्व इतकं मोठं आहे, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवणं हे तुझ्या माध्यमातून तू करतेस, या कार्यक्रमाच्या माध्यमातून. त्यामुळे माझ्याकडनं सुद्धा तुला अनेक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. आजचा कार्यक्रम जरा वेगळ्या विषयावर सांगतात आहे का? तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. भेटूया पुढील कार्यक्रमात.